मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला पडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता जवळपास महिन्याभराचा काळही लोटलाय. मात्र अजूनही राज्याचा गाडा शिंदे फडणवीस या दोघांकडूनच हाकला जातोय. दोनच जणांचं मंत्रिमंडळ घटनात्मक नसल्याचं काही जण सांगतायत, तर विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरून सरकारला चांगलं धारेवर धरलंय. सध्या अनेक फाईल्स स्वाक्षरी नसल्यानं पेंडिंगला आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांकडे जवळपास सगळी खाती आहेत. ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कसलाच वेळ नसल्याची टीकाही पवारांनी यावेळेस केली. तर दुसरीकडे बंडखोर आणि शिवसेनेतील इच्छुकांचीही चांगलीच गोची झाली. प्रत्येक जण मंत्रिमंडळात आपला कसा नंबर लागतोय याची फिल्डिंग लावून आहेच. मात्र अनेकांना मंत्रिपदाची आश्वासनं दिली, मात्र ती पूर्ण होत नसल्यामुळं अडचण झाल्याचं काही जण सांगतायत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारची चांगलीच गोची झाली. शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळेस ते शिवसेनेतील आपल्या गटाला सपोर्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिकांची धावती भेट घेत आहेत. मात्र या सगळ्यात त्यांना वारंवार एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार नक्की होणार तर होणार कधी. विशेष म्हणजे शिंदेंच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रमही नोंदवला गेलाय, तो म्हणजे एकाच मुख्यमंत्र्याला एकच प्रश्न सलग 30 दिवस विचारण्याचा विक्रम. पुण्यात जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते नक्की काय म्हणाले पाहूया. बिलकुल आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? लोक शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय. 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली. पेट्रोल डिझेल कमी केलं, दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला. अनेक आम्ही ज्या छोट्या जल लिफ्ट इरिगेशन सिस्टीम आहेत त्यांचं 1 रुपया प्रति युनिट कमी केला विजेचं दर. खूप आम्ही काम करतोय त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलवर कमी केला आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.